एसआरपी पास सेवा बंद करण्यात आलेली आहे. वाढलेल्या गर्दीमुळे साई संस्थानने हा निर्णय घेतलाय. भाविकांची मोठी गर्दी शिर्डीच्या साई संस्थानमध्ये झालेली आहे, साई मंदिरात झालेली आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावं म्हणून हा निर्णय घेतला गेलाय. गुरुपौर्णिमेनिमित्त कालपासून गुरुपौर्णिमा उत्सव शिर्डीमध्ये साई मंदिरात सुरू झालेला आहे. लाखोंचे भक्त शिर्डीत दाखल झालेले आहेत आणि आज रात्री चंद्रग्रहण असल्यामुळे रात्रभर जे मंदिर दर्शनासाठी खुलं राहतं ते सुद्धा खुलं ठेवता येणार नाहीये. त्यामुळे 12 नंतर मंदिर बंद असणार आहे. म्हणून 12 आधी सगळ्या भाविकांना शिर्डीमध्ये दर्शन मिळावं म्हणून सुद्धा हा निर्णय घेतला गेलेला आहे. जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावं म्हणून व्हीव्हीआयपी पास बंद करण्यात आलेले आहेत. शिर्डीत गुरुपौर्णिमेचा उत्सव 3 दिवस चालतो आणि या गुरुपौर्णिमा उत्सवाला शिर्डीत कालपासूनच सुरुवात झाली आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे. साई मंदिर आकर्षक फुलांनी सजवलं गेलंय. उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिर दरवर्षी रात्रभर खरं तर उघडं ठेवलं जातं, मंदिरा दर्शनासाठी खुलं ठेवलं जातं. मात्र चंद्रग्रहण असल्यानं रात्री साईबाबांची आरती झाल्यानंतर 12 वाजता साई मंदिर बंद राहणार आहे. शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेचा मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय. साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेला हा गुरुपौर्णिमा उत्सव शिर्डीमध्ये 3 दिवस साजरा करण्यात येतो. कालपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे. हजारो साई भक्त आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण दर्शन रांगेमध्ये आहोत. आपण बघू शकतो या दर्शन रांगा भक्तांनी अगदी खचाखच भरून गेलेल्या आहेत. देशभरातून साई भक्त आज बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल होत आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचं दर्शन करावं ही इच्छा घेऊन हे सगळे साई भक्त शिर्डीमध्ये आलेले आहेत. सकाळपासून दर्शन रांगा सगळ्या भरलेल्या आहेत. काही साई भक्त आपल्या सोबत आहेत. कुठून आलायत आपण आणि काय आजच्या दिवशी दर्शन करण्यामागची सगळी भावना असते? जळगावहून आले आम्ही. आता इथं गुरुपौर्णिमा निमित्त आमचे गुरु म्हणजे साई भक्त साई त्यांच्यासाठी आलेलो आहे आम्ही जळगावहून. एक आजी, वयस्कर आजी दर्शन रांगेमध्ये आहेत. आजी कधी आलायत आणि कुठून आलाय तुम्ही? जळगावहून. आणि कधी कधीपासून येता तुम्ही साईबाबांकडे? 4 वेळा झालं. आपण बघितलं हे अगदी वयोवृद्ध आजी सुद्धा या ठिकाणी आल्यात, दर्शन रांगेत उभे आहेत. कहा से आए हो आप और आज के दिन आप दर्शन करने आए हो गुरु पूर्णिमा के दिन, क्या भावना है? भावना तो बहुत मन में, श्रद्धा लेके आए दर्शन करने के लिए. दिल्ली से हम आए और हम रात से ही सोच रहे कि कब बाबा के दर्शन होंगे. बस कब से खड़े हैं दर्शन लाइन में, कैसा लग रहा है सब ये देख कर? 5 बजे से खड़े हैं लाइन में. लास्ट 1 आवर से खड़े हैं. बहुत लंबी लाइन है. बस दर्शन हो जाए जल्दी और फिर निकले. आपण जर बघितलं तर देशभरातून आलेले हे सगळे साई भक्त आज शिर्डीमध्ये तासन तास दर्शन रांगेमध्ये उभे आहेत. त्यांची इच्छा एकच आहे, आजच्या दिवशी बाबांचं दर्शन मिळावं. आज खरं तर मुख्य दिवशी साई मंदिर रात्रभर उघडं ठेवण्यात येतं. मात्र चंद्रग्रहणामुळे साई मंदिर रात्री शेजारतीनंतर बंद होणार असल्यानं आलेल्या सगळ्या साई भक्तांना आज दिवसभरातच बाबांचं दर्शन घ्यावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. पुण्यातही गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील विविध दत्तमंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. बुधवार पेठेतील दत्तमंदिरात फुलांची खास सजावट करण्यात आली आहे. हे दत्तमंदिर 122 वर्ष जुनं आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भातील शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी सुरू आहे. आज दुपारी 3 वाजल्यापासून चंद्रग्रहणाचे वेध असल्यामुळे दुपारी 2 नंतर गजानन महाराजांचं दर्शन बंद होणार आहे. त्यामुळे संतनगरी शेगाव इथं गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी होती आहे. राज्यभरात गुरुपौर्णिमा उत्साह साजरी होत असताना अक्कलकोटमध्येही पहाटे 5 वाजता काकड आरती आणि अभिषेक करून गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात झाली. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास देणाऱ्या स्वामी समर्थांचा भक्तगण आपल्या गुरुचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटमध्ये दाखल झालेला आहे. Thank you.
बुलडाण्यामधली पुढची धक्कादायक बातमी आहे. बुलडाणा शहरातील तीन बालकं बंद कारमध्ये सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यातील दोघांचा मृत्यू झाला असून मुलगी जिवंत सापडली आहे. अंगणवाडीत गेलेल्या तीन बालकांचं बुलडाणा शहरातून अपहरण झाल्याच्या शक्यतेनं पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला होता. गवळीपुराला लागून असलेल्या एका घरासमोर उभ्या असलेल्या लाल रंगाच्या कारमध्ये पोलिसांनी तपासणी केली असता काचेचा यावेळेला काचेला ठोकलं गेलं तर मुलगी उठून बसली. मग पोलिसांनी तातडीनं कारचे दरवाजे उघडले. त्यात दोन मुलं ही बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. दरम्यान तिघांनाही उपचाराकरता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यातील शेख साहिल शेख जमील आणि शेख अजीम शेख समीर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मुलगी मात्र सुखरूप आहे.